नमस्कार, ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया। प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथा सरिता या उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज दिनांक 23 जून 2021, आजचे पंचांग ज्येष्ठ शुक्ल 13-14, भारतीय शादिवंशके 1943। आजचा दिनविशेष शिवराज्याभिषेक उत्सव दिन। आजच्या गोष्टीचे नाव आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य। शिवरायांना मावळ्यांनी दिलेल्या सहकार्याने त्यांना प्रेरणा मिळाली आणि उत्साही वाढला। एकेकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला। स्वराज्य मिळवण्याचे ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी कष्ट घ्यायचे, वेळप्रसंगी आपले प्राणही द्यायला तयार व्हायचे। आपल्याला अपार कष्टातून आपले हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे। तुमचे माझे साऱ्यांचे राज्य स्थापन करायचे आहे। ज्या राज्यावर इतर कोणाचाही वर्चस्व राहणार नाही ते आपले राज्य असेल। परक्यांची गुलामी आता आपली राहायला नको। उठा, या रायरेश्वराच्या साक्षीने प्रतिज्ञा करून स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्व काही वाहणार। शिवरायांच्या या निशयी शब्दांनी सारे मंदिर घुमू लागले। आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे। त्यांच्या मनातील ही भावना आपण पूर्ण करूया। शिवराय निश्चयाने बोलले, खरंच मुलांनो, शिवराय त्यावेळी 15 ते 16 वर्षाचे होते। त्यांचे मित्रही त्याच वयाचे होते आणि या सर्वांनी मिळून ही शपथ घेतली होती। कमी वयात महाराजांनी मोठे स्वप्न पाहिले होते आणि ते पुढे प्रत्यक्षातही आणले। रायरेश्वराच्या देवाऱ्यातून हे सर्व मावळे बाहेर पडले। ते स्वराज्य मिळवण्याचे स्वप्न म्हणजे शपथ घेऊनच शिवरायांचे मन भरून आले। त्यांना कधी ही गोष्ट जाऊन आपल्या मातोश्रींना सांगेन असे झाले होते। ते पुण्यात येताच सरळ लाल महाल मातोश्रीकडे गेले व रायरेश्वराच्या मंदिरात घडलेला सर्व प्रसंग आपल्या मातोश्रीला सांगितला। त्या माऊलीला ते सर्व ऐकून धन्य झाल्यासारखे वाटले। आपल्या मुलाच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याची जी आशा आहे ती बालराजे पूर्ण करणार असा विश्वास त्यांना वाटू लागला। शिवराय मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करू लागले। डोंगरातील आडमार्ग, खिंडी, घाट, चोर वाटा शोधणे असा त्यांचा नित्यक्रम झाला। शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यासह बारकाईने न्याहाळले। मराठ्यांचे आपापसातील झगडे थांबवले। मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली। शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला। शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती। प्रतिपदेच्या ह्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदे होणारी अशी शहाजी राजांनी शिवराजी यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे। ती राजमुद्रा म्हणजेच स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता। आमची गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा उद्या भेटूया एका नवीन गोष्टीसह। तोपर्यंत धन्यवाद।